नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, राज्यामध्ये भाजपला पुन्हा एक मोठा धक्का बसला असून राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे देखील आता स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, राज्यातील सत्ता हातातून गेल्यानंतर भाजपामधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात जणू राजकीय चमत्कार घडला होता. विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील त्यावेळी सत्तेत असलेल्या भाजपमध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केला होता. या दरम्यान विखे पितापुत्र भाजपमधील अहमदनगर जिल्ह्यातील नेत्यांसोबत वाद समोर घेऊन लागले आहेत. पक्षात आलेल्या या नवीन नेत्यामुळे आपला पराभव झाला असल्याचे माजी मंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे. या दरम्यान आता यातच राधाकृष्ण विखे पाटील यांची घरवापसी होणार असल्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कट्टा न्यूज या वृत्तसंस्थेने याबाबत दावा केला आहे. विशेष म्हणजे याचं वृत्तसंस्थेने अजितदादा पवार आणि फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करणार असल्याचं वृत्त दिलं होतं. त्यामुळे ही बातमी देखील खरं असण्याची शक्यता 80% वाटत आहे. या दाव्यानुसार राधाकृष्ण विखे पाटील यांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जनरल सेक्युरिटी म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बंदादाराआड चर्चा झाली असल्याची माहिती या सूत्राने दिली आहे. त्याचबरोबर यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याला घरवापसी म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये येण्याची इच्छा देखील व्यक्त केली असल्याचं सांगण्यात दावा करण्यात आला आहे. या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अंतिम निर्णय बाळासाहेब थोरात आणि सोनिया गांधी घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर अशोक चव्हाण यांची राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेण्याची इच्छा असल्याचं देखील या वृत्तसंस्थेने स्पष्ट केलं आहे. तर मित्रांनो, त्याबद्दल संपूर्ण राजकीय वातावरणामध्ये पुन्हा एकदा कल्लोळ जो काय आहे तो तयार झालेला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पूर्णपणे तापलं आहे आणि भाजपला पुन्हा मोठा धक्का हा मिळणार आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.